नो मीट नो मीट मगाई करो एम आ गया हां नो मीट ना नो मीट नो चिकन नो चिकन ये मागो ये नो नो सकाळ पासून फिरते काहीच खायची इच्छा नाही याला काय बोलतात याला बोलतात स्टिक बोलतात चॉपस्टिक्स हे बघा कसे खातात व्हिएतनामी लोक हक्का नूडल्स पानसाटे फूल काहीच टेस्ट नाही काहीच चव नाही हा बघा आमचा हॉस्टेल हॉस्टेल मध्ये राहणार आम्ही आज हॉटेल भरपूर फिरतोय हॉटेल मध्ये भरपूर राहतोय आता हॉस्टेलचा एक्सपीरियंस करूया हे बघा इकडेच झोपायचं इकडेच राहायचं हे अकोमोडेशन आहे ना सगळ्यात बेस्ट आणि चिपेस्ट चिपेस्ट एसी पण आहे एसी कितीला 80,000 चला मंडळी आणखी एक तासाची मस्त झोप काढली आणि राहुलनी केळं वगैरे घेतला होता आणि मी बिस्किट्स वगैरे घेतले होते त्याच्यानेच आपली पेट पूजा झाली ना की नाश्ता करणार आहेस किती किती केळी घेतलेलीस तू चार केळी 24,000 आणि हॉस्टेलमध्ये राहतोय आपण तुम्हाला सकाळी बेड दाखवले आणि हा एक टेबल लॉन्च काय बोलतात लॉबी हे लॉबी एरिया आहे तिकडेच आम्ही बसून बघा कपडे वगैरे चेंज केले बॅगा वगैरे पॅक केल्या आणि आता व्हिडिओ पण अपलोड केला इकडेच मी आजचा व्हिडिओ जो तुम्ही बघितला असेल तो इकडेच आम्ही अपलोड केलेला आहे आपला काय प्लॅनिंग आहे आज मग आज आपला आता प्लॅनिंग आहे हॅनोईमध्ये जेवढे पण प्लेसेस आहेत आज एक्सप्लोर करायचे ओके जसं की दादा लेट आलाय तर एखादी जागा आम्हाला स्किप करायला लागते बरोबर बरोबर लेट आल्यामुळे आपल्याला 7 दिवसाचा प्लॅन होता आपला 5 दिवसाचा राहिलाय म्हणून एखादी जागा स्किप करायला लागेल पण ऑलमोस्ट चांगल्या चांगल्या जागा दाखवायचा प्रयत्न करू ना आपण तर आता बॅगा वगैरे इकडेच ठेवूया ना हा नाश्ता यांचा लो एखाद्या सुपर मार्केट मध्ये म्हणजे राहुल इकडे राहतोय तर राहुल सांगते काय घाम येते ना जास्त पाण्याची त्या प्यास जाम लागते म्हणून पाणी घ्यायला आलोय आणि पाण्याचा रेट बघा 500 ml 5,500 आणि ही किती आहे मोठी विराट कोहलीवाली हा ही बघा विराट कोहलीवाली 34,000 आणि ही 10,000 एक लिटरची हा ही 1.5 लिटरची किती आहे 9,000, 10,000, 9,000, 10,000, 11,000 आणि 5 लिटरची बघा 30,000ची आहे 29,000ची आहे बापरे आणि कोको कोला बघा 15,000 बघा कोक प्यायची सवय असेल तर या नक्की 15,000 प्यायला हा बघा थोडासा आतमध्ये आलोय आणि हापूस आंबे बघा हापूस हापूस आहेत का काय आहेत व्हिएतनामी बाटली आंबे ते भारी एकदम जास्त महाग नाही आहे 47,500 रुपयाची 47,500 डॉंग आणि ते ॲपल पण आहेत 45,000 काय पण घ्या तुम्हाला हजाराशिवाय गोष्टच नाही हा बघा कसला मोठा ॲपल आहे 23,900 बापरे 2,39,000 न्यूझीलँडवरून आलंय म्हणून हे बघ हे काय बोलतात याला किवी 253 2,53,000 आणि तुमचा सर्वांचा फेवरेट टमाटर 31,000 ना 31,000 मिळतोय बघा जाम स्वस्त आहे आपल्यापेक्षा राहुल इकडे तर कॉइन चालतच नसतील ना मग हा नुसते नोटा 10,000 5,000 5,00,000 50,00,000ची पण नोट आहे ना पहिली नोट 1,000 रुपयाची हा 1,000 रुपयाची नोट आहे लास्ट आहे 5,00,000 5,00,000ची ना मी 1,000, 10,000, 20,000, 50,000 दाखवले तर 5,00,000ची पण दाखवूया तुम्हाला पण मार्केट बघताय आणि सुपर मार्केट मधला भाव बघताय तुम्ही खतरनाक आणि ड्रायफ्रुट्स बघा ड्रायफ्रुट्स मध्ये काजू तुम्हाला 203 123 बापरे 1,23,000 2,03,000 2,31,000 अशा भावामध्ये मिळतात काजू चला सर्व काही दाखवला आणि घेतली आपण एक बॉटल घेऊन टाक किती 11,000ची ना 9,000ची बॉटल घेतली पाण्याची तर आता पेट वगैरे बघूनशी आलोय करन्सी एक्सचेंज मार्केटला आता काय पैसे बदलायचे चालेल चला गाय चू टिन हॉन जिओ चू वॉंग काय नाव वाचता येते तर सांगा गाय चू टिंग हॉंग गी चू वॉंग चला तर आतमध्ये शूट नाही करून दिलं आपल्याला पण आपल्याला $200 किती राहुल 48,00,000 ना 48,00,000 रुपये नाही डॉंग मिळाले
हां आता पूर्ण ट्रिप होईल ना 48 लाखांमध्ये आपली होऊन जाईल म्हणजे हिशोब करणं कठीण जातो कारण हजारामध्ये लाखोमध्ये पूर्ण हिशोब जाते आणि आज पहिलाच दिवस आहे राहुल तुला समजते ना हो मला थोडं तरी समजायला म्हणजे तरी 70,000 रुपये किती झाले आपले इकडचे 70,000 म्हणजे 10,000 किती झाले 10,000 10,000 म्हणजे 35 रुपीज 35 रुपये ना जशी आपली 10,000 आणि बॉटल हे बघा 35 रुपयाची बॉटल म्हणजे स्वस्त आहे ना म्हणजे सेम सिमिलर आहे आपल्यासारखाच रेट आहे चला तर मंडळी जसं तुम्हाला सांगितलं होतं राहुलनी मला एक्स्ट्रा कॅश आणायला सांगितली तर ते कशासाठी तर DJI ड्रोनसाठी आणि आलोय एकदम बघा DJI शोरूम तुम्हाला बघायला मिळतं आणि ड्रोन बघा बापरे सर्व प्रकारचे ड्रोन दिसत आहेत तुम्हाला कोणता पाहिजे सर्व काही ॲक्सेसरीज सोबत सर्व काही इकडे मिळते बघा राहुल कोणता घेतोयस हा DJI एअर 3 हा म्हणजे आपल्या इंडियापेक्षा खूप स्वस्त मिळतंय काय म्हणजे 50,000 फरक पकडून चाला काय बोलतो 50,000 फरक अरे बापरे बघूया पण 50,000 फरक पडतोय तर घेतलाच पाहिजे ड्रोन हे बघा DJI एअर 3 काय बोलतो जो 60,000 इंडियामध्ये ड्रोन मिळतो तो इकडे 30,000 मिळतोय म्हणून राहुल रिस्क घेतोय आणि घेतोय बघा हे बघा भारी भारी ड्रोन आहेत सर्व हा बघा Mini 2 हाच याच ड्रोनबद्दल बोलतोय राहुल जो 60,000 मिळतो इकडे 30,000 मिळतोय तर ड्रोन घेण्याचं प्लॅनिंग असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा व्हिएतनाम पूर्ण DJI ऑथोराईज शोरूम आहे ना DJI ऑथोराईज शोरूममधनं तुम्ही ड्रोन घेऊ शकता हे बघा आणि सोबत काही ना काही फ्री पण देतात तर सेटअप झालाय आता एक छोटीशी फ्लाइट करून बघूया तर मंडळी आता ड्रोन वगैरे घेऊनशी आलोय आपण राहुलने घेतलाय फायनली ड्रोन ही बघा बॅग आणि ट्रेन स्ट्रीट ना व्हिएतनाम मध्ये येत आहे तर या स्ट्रीटला नक्की या हे बघा आजूबाजूला दुकानं आहेत आणि याच्या मधनच ट्रेन जाते तर ट्रेनचं पण काहीतरी अलग अलग टायमिंग आहे ना राहुल हा अच्छा 7:20 आहे ना हा पण तुमचा जर नशीब चांगला असेल तर 3 वाजता किंवा कधी पण येते ट्रेन इकडे येत आहे तुम्ही तुम्हाला कॉफी शिवाय किंवा कोल्ड्रिंक शिवाय बिलकुल एंट्री नाही ना आरामात इकडे बसा आणि मग जर ट्रेन आली तुमच्या नशिबामध्ये तर ठीक आहे नाही तर स्ट्रीटचा वेळ व्ह्यू घेऊन जा पण आपली संध्याकाळची 7ची बस आहे म्हणून आपल्याला जास्त वेळ थांबता नाही ना जर आपल्या टायमामध्ये आली तर आली नाही तर राहुलने जे फुटेज काढले ते तुम्हाला दाखवतो ओके हां हे बघा असे विकायला येतात हॉकर्स ज्याला म्हणतात व्हॉट इज दिस सुगा म्हणतात याला हे बघा अशी ट्रेन स्ट्रीट भरली एकदम फोटो बिटो काढतात आणि असे विकायला येतात बघा चला तर 40,000 कोक घेतलाय आपण राहुल चेस करूया आपण कोकला सर चेस व्हॉट टाइम ट्रेन विल कम थ्री हे बघा क्राफ्ट कसे बनवलेत मस्त एकदम नाईस गुड वर्क सायकल भारी एकदम तर जास्त काय बघण्यासारखं नाही इकडे पण इकडनं जी ट्रेन येते तीच म्हणजे एकदम नजारा भारी होते एकदम कट टू कट जाते ना ट्रेन आपल्या बाजूनी त्याला हात पण लावू शकता तुम्ही तर आपले 3 वाजताचं टायमिंग आहे हे बघा मंडे टू फ्रायडे 8:45, 9:11 हे काय बघा कॉफीचं टाईम आहे का ट्रेन अच्छा ट्रेन टाईम आहे हां 9:30 पण आता म्हणतात ते 3 वाजता येईल ट्रेन तर बघूया 3 वाजेपर्यंत आपण थांबलो तर एक राऊंड मारूया आपण चालेल तर त्याच्या आधी जेवायला जाऊया चला 40,000 फटका पडलाय आपल्याला ही ट्रेन बघायला येण्यासाठी आता पुन्हा आलो तर पुन्हा फटका पडेल व्हॉट इज दिस
ब्लैक चिकन चिकन आणि इकडे बघा काळे चिकन, बाप रे चिकन काहीतरी अलगच वाटतंय यार। ही बघा कशी साफ करते, आतड वगैरह काढते आणि साफ करून इथे बघा। व्हाट यू कॉल नेम नेम चमकर चमकर नवमीत नवमीत काय करू हे मागूया हां नो मीट ना नो मीट नो चिकन नो चिकन हे मागू हे नो नो ते सगळं चिकन विकन आहे नाही वन वन या वन नो मीट नो चिकन ओके। तर सकाळपासून आपण स्ट्रीटवरती फिरतोय आणि जे काय मासली डुक्कर वगैरे बघितले तर आता खाण्याची म्हणजे वाटच लागलेली आहे, काय खाऊ काय नको खाऊ ते समजत नाही। पण आता ती आहे चायनीज आणि आपण आहो इंडियन, काय बोलते ते तिला नाही समजत, आपण काय बोलते ते आपल्याला नाही समजत। पण काहीतरी मागवलंय आम्ही, हा एक ब्रेड मागवलाय ना, हा मीठ नो चिकन नो मीठ नो चिकन असं मागवलंय। बघूया खाऊन काय बघायला मिळतंय ते, राईस पण होते हेच खाऊया आधी, टेस्ट कशी आहे बघूया। चला तर आलेली आहे व्हेजिटेरियन डिश विथ सॉस, आता राहुल खाणार व्हेजिटेरियन डिश। सकाळपासून फिरतोय काहीच खायची इच्छा नाही, आत्ता तरी इच्छा झालेली खायची पण आता एक बाजूनी गाडी गेली आणि हालत खराब झाली, खूप असं कोंबड्या वगैरे घेऊन गेले, बेकार वास येत होता। हे काय याला काय बोलतात, स्टिक बोलतात चॉपस्टिक्स, हा चॉपस्टिक्स नाही खाणार राहुल, येत नाही बट तुमच्यासाठी आपण ट्राय करून दाखवू। हे बघा कसे खातात व्हिएतनामी लोक हक्का नूडल्स, हा काहीच चव नाही, मॅगीला फक्त असं हे करून दिलं। हा हे कसं पकडलंस तू, थोडं बहिणीने शिकवलंय मला। हा असं 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 पकडायचं, अच्छा अच्छा आता मी ट्राय करतो एकाने नाव ना दोन तरी लागेल, हे बघा ना पडेल ते फोर्क घ्या ना पडेल पडेल, आता मी ट्राय करतो एवढा थोडाच करू द्या दादा, बघा एकाच टॉपिक ने ट्राय काय ठीक आहे, नूडल सारखंच आहे पण व्हेजिटेबल आहे म्हणून खाऊ शकतो। आणखी एक डिश मागवली, चांगलं आहे या मंडळी जेवायला, रोज मासली खातो ना ते बघा। अशा ठिकाणी आपण फिरायला येतो ना, जागा तर आपल्याला चांगल्या चांगल्या एक्सप्लोर करायला मिळतात पण हे जेवणामध्येच वाट लागते ना। पण ठीक आहे, बांगलादेश परवडलं, हा बांगलादेशची बिर्याणी तर एकदम भारी होती पण बांगलादेश कसा आपल्यासारखाच आहे ना, हे लोक थोडी अलग आहे टाईप, हा म्हणून यांचं जेवण पण अलग आहे पण हे चांगलं मिळालंय आपल्याला। हा उकडलेलं खातात बरोबर आणि प्रत्येक याच्यामध्ये व्हेजिटेबल ग्रीनी व्हेजिटेबल असते आणि आपण सकाळपासून असे बघतोय ना ते कोंबड्या वगैरे म्हणून आपलं मन असं झालं आहे, नाहीतर जेवण चांगलं आहे इकडचं। तर या सर्वांनी आता व्हिएतनाम मध्ये जेवायला, काळी कोंबडी बघून कोणाला इच्छा होईल का, ते काळी कोंबडी सोड ते डुक्कराचं पाय बघून माझं डोकंच फिरलंय। आता हे बघा काय दिलंय अंड, भारी आहे, काहीतरी जॅम सारखं लावलंय पण अंड आपल्यासारखंच वाटतंय, पण जेवणाचे वांदे झालेत आपले। तर मंडळी जेवण वगैरे झालंय मस्त, एकदम आम्हाला जो ब्रेड ऑमलेटमध्ये स्टफ करून दिलेला, ब्रेडमध्ये ऑमलेट स्टफ करून दिलेला तो एकदम भारी लागला ना, हां आणि ते काय नूडल्स पण वर्थ होता, म्हणजे एवढा काय खराब नव्हता। पण पहिला दिवस आपल्याला जेवण शोधता शोधता आणि त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करता करता वाट लागली, नो मीठ नो चिकन नो मीठ नो चिकन, पण मजा आली फिरायला मजा आली। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, जर तुम्हाला पहिला दिवस आवडला असेल आपला व्हिएतनामचा तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा। आणि राहुल पुढे कुठे जाणार आहोत, पुढचा आता आपण चाललो दानांगला, आता तुम्हाला बस जर्नी एन्जॉय करायला भेटेल व्हिएतनामची, तर व्हिएतनामची बस जर्नी आणि दानांग बघायला मिळणार आहे, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। चला टिल देन टेक केअर, बाय बाय, आणि प्रार्थना करा चांगलं चांगलं जेवण मिळू द्या आम्हाला, चला बाय।